चा फोन आलता ना आता काय म्हणू लागली म्हणली ताई तुम्ही काही मदत करू शकतात का म्हणलं कशा मध्ये तर ती म्हणली अहो आमच्या गाड्या नेल्या त्या कंपनीला लावतो म्हणून आणली ओनली विचार पोसर लिखापडी सगळी केली म्हणजे चक घेतल्या तर त्या नावच्या करून घेतल्यात अगोदर पहिला हप्ता 50,000 रुपये महिन्याचा द्यायला म्हण आणि पुन्हा 30,000-50,000 रुपये महिन्यानं तुमच्या गाड्या लावण्यात येत्या म्हणून असं सांगितलं म्हण आणि मग त्या गाड्या त्या लोकांना दिल्या ना लावा कंपन्याला म्हणून मग आता 2 महिन्याने हॅलो ह्या त्या बाईच्या नवऱ्याने केला फोन म्हणते पैशासाठी तर ते कळलं जणू की ती गाडी गहाण ठुली कुठं ते जणू कुणा करतरी इकली का गहाण ठुली इकून टाकलं टाकल्या त्या गाड्या सगळ्या हो 100 गाड्या 70 नाही हा 100 गाड्या पिंपरी चिंचवडच्या म्हण 70 आहेत पिंपरी चिंचवडच्या 70 असतात पण सगळ्या 100 त्या माणसाने निघल्या सगळ्या गोळा हा आणि मग ते कशावर कळायला लागलंय म्हणले आमच्या अकाउंटवरून टोल नाका नाही भरला त्या गाडीवाल्यानं की म्हणले आमच्या फेसबुकवर आमच्या अकाउंटमधून पैसे कट व्हायलेत आणि मग म्हणले आम्हाला कळायला लागलं की आमच्या गाड्या कुठं कुठं पळायला लागल्यात म्हणून ह्या कंपनीला नाहीत तर ह्या इकडे इकडे मिरवायला तर म्हणली माझं गाव पण दाखवायला लागलेत म्हणली हो हो माझं गावला सगळे आल्यात लय मोठे बाजू करत आणि मग माझं गावला कुणी घेतल्यात लय जणांनी गाड्या घेतल्यात असंच तर मग इकडून टाकल्यात त्यांनी असं काय आता 4 लाखाची गाडी असली हा 3 लाख रुपये कुणी मी बसलो ना घ्यायला काय त्याला एवढं इतकं आणि सगळे कागदपत्र त्याच्या नावचे सगळे नाही नाही ते करून द्यायला ना त्याच्या नावची नाही पण त्याला ह्या लोकांना लिहून दिलेत ना त्याला कागदपत्र कंपनीला म्हणून कंपनीला लावतो म्हणून आता कंपनी काय करते चेक घेते कोरे गाडीचे कागदपत्र घेते सगळं घेते ना गाडीचं आणि म्हणून सगळं त्यांनी त्याचं घेतलं ना आणि त्यांना वाटलं तर लोकायला घेणारला सगळं त्यांच्याकडे माय टोळीच आहे म्हणत त्याची हो टोळीच आहे ना माझं गावलाच नाही मोठी गाडी आलेली पोलीस ठाण्याला जाऊ जाऊ बेजारत म्हणून आणि केस सुद्धा घेणार म्हणून ठाण्यामध्ये पैसे मागायलेत म्हणून पोलीस सुद्धा म्हणायला लागले ती बाई म्हणू लागली आता हो म्हणली ताई तुम्ही मदत करा ना माय म्हणलं मी काय मदत करू म्हणलं आरटीओ ला त्यांना त्यांना तक्रारी करा होता आता तक्रारी करा ना आरटीओ ला यायला ते आमची गाडी आणि त्या दोन सापडल्यात म्हणून गाड्या त्या दोन जमा केल्यात म्हणून ठाण्यामध्ये तिथं मोठ्या गाड्यात 100 त्याला धरा ना म्हणून धरलाय म्हणून कोण आहेत काय पण त्याची साखळीच आहे म्हणा ते एकटा नसेल ना एकटा कसं काम करीन तो साखळी आहे त्याची हा लय मोठे जण असतील ते आता कंपनी लावतो म्हणजे 100 गाडी ऐकायची म्हणलं त्याटा एकटा असेल का तो हा लय मोठे जण असतील म्हणजे माय 100 गाड्या लोकांच्या कंपनीला लावायच्या म्हणून आणल्या मग तू जास्त आपल्या इथे राजबाई धनगरी नाही का बापाला आणलंय त्या फटफटीवर मिळवण्याची गाडी आत्याच्या पोराची गाडी त्या वैजी नात आली पेपरला बातमी आली ती कात्रण काढस स्क्रीनशॉट काय काढस का कुठे पेपर आहे माझा कुठे आण बर लोकशाला बातमी आण ना पिंपरी चिंचवड कोणकडे पुण्यातलं माय काय काय लोकायचं धडत बाई हे लोकमतची बातमी हा माझल गावात पुण्यातील चोरीच्या कारची विक्री पुणे येथील भोसरी परिसरातील एका ग्रामपंचायत सदस्याने कंपनीस भाड्याने लावतो म्हणून कराराने घेतलेली 4-चाकी वाहने फसवणूक करून विक्री केल्या प्रकरणी पुणे येथील पोलिसांनी माझलगाव येथे काही 4-चाकी कार ताब्यात घेतल्या आहेत तर अशा तब्बल 100 कार या भागात अरे कुठे गेलं ते दरम्यान या सदस्याने कंपन्यासाठी भाडेतत्वावर लावलेली वाहने बीड परभणी जिल्ह्यात व ग्रामीण भागात 1.5-3 लाख रुपयाप्रमाणे विक्री केली आहेत कंपनीसाठी वाहने भाडेतत्वावर लावताना संबंधित वाहन मालकाकडून सर्व कागदपत्रे व कोऱ्या कागदावर सह्या करून घेण्यात येतात त्याचा दुरुपयोग करून या इस्माने या वाहनाची विक्री केल्याचा पोलिसांचा कयास आहे येथील बहुतांश कार पुणे पिंपरी चिंचवड पासिंगच्या असून सर्व प्रवासी वाहने पिवळी पाटी असलेली आहेत आपली वाहने विक्री केल्याचा प्रकार संबंधित मूळ मालकांना कळताच त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती भोसरी पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून सोमवारी सर्व माहिती देण्यात येईल असे सांगत परभणीकडे कूच केली भोसरी पोलिसांनी संबंधित ग्रामपंचायत सदस्याला ताब्यात घेऊन रविवारी माजलगाव गाठले व दिवसभर शहानिशा व खात्री करून काही कार ताब्यात घेतल्या आहेत अशा जवळपास 100 अधिक वाहने विकल्याची चर्चा आहे हे बघा ही बातमी आहे लोकमत लोकमतच्या पेपरची आहे म्हणजे प्रचंड प्रमाणात लोकांची फसवणूक झालेली आहे आज एका महिलेचा मला फोन आलेला आहे
आणि त्याच्यातून कळले. आणि नारायण पण मला म्हणत होता, पण मी काय नारायणचं काही मनावरच नाही धरलं. पण असा प्रकार झालेला आहे आणि याच्यामध्ये कायदेशीर कारवाई व्हावी, कायदेशीर मार्गाने जावं लोकांनी. माझं गाव परभणी ग्रामीण भागात 5 लाखाची गाडी 2 आणि 3 लाखाला इकून टाकली ना त्या माणसाने. हो, आणि ग्राम पंचायत भोसलेचा सदस्य म्हणत हो. हो बघा बाय, आता कसं करावं आहे का नाही, लोकायला असे फसवणूक. परभणीत इकल्यात, बीड मध्ये इकल्यात, आणि माझल गाव मधील इकल्यात म्हण. त्याची चोरीच्या पिपरी चिचवडच्या गाड्या, हो 100 गाड्यात म्हण. आता एक एक जर गाडी 3-3 लाख रुपया लिखली असं ना, 2-2 लाखाला चिकू दे ना. हो 100 गाड्याची किती किंमत व्हायली. हो हा, हो. आणि त्या लोकायला कळायला ना की आमच्या गाड्या कुठं, कंपनी आता हे पैसे बी देणार कंपनी कुठे म्हणून. आणि गाड्या टोल नाके बी भरीनात येत, मग कुठं ते टोल नाके न भरता पळत असते ना लोक. मग त्या मूळ मालकाच्या अकाउंट मधून पैसे कटायले म्हणून त्या टोल नाक्याचे, त्याच्याकडे कार्ड बिर्ड असते ना ते. असं झालंय ते लावायचं सुद्धा आता. हो थांबा, आता मी बोलते जरा.